बायकोचा आणि नवऱ्याचा ब्लड ग्रुप एक आहे आम्हाला आता गर्भधारणा ठेवायची आहे तर माझ्या होणाऱ्या बाळाला काही त्रास होणार का बाळाला पुढे जाऊन काही फ्युचरमध्ये त्रास होणार का असे नाना प्रश्न त्या जोडप्यांना पडतात की आता आमचा ब्लड ग्रुप एक आहे तर कसं काय होणार आम्हाला प्रेग्नन्सी राहणार की नाही इथून त्यांना मनामध्ये प्रश्न पडतात तर नमस्कार मी डॉक्टर आशा सुंदरसा विषय मी घेऊन आलेले आहे जर एक ब्लड ग्रुप असेल तर आपल्या प्रेग्नन्सीवर आणि आपल्या बाळांवर काही परिणाम होतात का आणि खरंच आहे का ते बघा आपण आपले पूर्वज किंवा आपले जे लोक असतात जुनी लोक असतात ते सांगतात की बाबा ब्लड ग्रुप एक आहे तुमचं रक्तगट एक आहे तुम्हाला गर्भधारणा तर होणारच नाही आणि तुम्हाला खूप त्रास होणार ही गोष्ट अतिशय चुकीची आहे ज्यांचा ब्लड ग्रुप ज्या जोडप्यांचा ब्लड ग्रुप एक आहे त्यांना काहीच प्रॉब्लेम येत नाही उलटं त्या जोडप्यांचं अभिनंदनच करायला पाहिजे कारण त्यांना काहीच होत नाही आता मी तुम्हाला थोडक्यात फिजिओलॉजी सांगते ब्लड ग्रुप आणि म्हणजे त्याचं काय असतं ती माहिती सांगते आपल्या ब्लड ग्रुपमध्ये दोन फॅक्टर असतात म्हणजे एक फॅक्टर आपण घेतला तर ते रक्तगटाचे टाईप ए ए बी ओ आणि असे म्हणजे ए बी ए बी ओ असं आपले रक्तगट असतात आणि दुसरा फॅक्टर असतो आर एच फॅक्टर जर आर एच अँटीजन तुमच्या ब्लडमध्ये असेल किंवा रक्तामध्ये असेल तर तुमचा तो पॉझिटिव्ह दाखवतो आणि अँटीजन नसेल आर एच अँटीजन नसेल तर तुमचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह दाखवतो म्हणजे ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह असतो ए निगेटिव्ह असतो बी पॉझिटिव्ह असतो बी निगेटिव्ह असतो ओ पॉझिटिव्ह असतो ओ निगेटिव्ह असतो ए बी पॉझिटिव्ह असतो ए बी निगेटिव्ह असतो तर आता समजा एकत्र एकसारखा ब्लड ग्रुप असेल आणि त्यांचं लग्न झालं असेल तर त्यांना काहीच रिस्क नाही होत कारण त्यांच्यामध्ये काहीच म्हणजे अँटीजन नसल्यामुळे किंवा का एकसारखा ब्लड ग्रुप असल्यामुळे त्यांना कुठलीच रिॲक्शन येत नाही म्हणजे त्या बाळांना प्रेग्नन्सीमध्ये काहीच अडचणी येत नाही याउलट ज्यांचा आ, A, B, o, ब्लड ग्रुप म्हणजे सपोज ए पॉझिटिव्हच्या व्यक्तीने ओ पॉझिटिव्हशी लग्न केलं तर त्यांना ए बी ओ इनकॉम्पॅटिबिलिटी येण्याची शक्यता जास्त असते कारण त्यावेळेस तुमचा ब्लड ग्रुप वेगळा असून ह्या कंडिशनमध्ये काय होतं बरं ह्या कंडिशनमध्ये आपल्या बाळाला म्हणजे जन्मता जॉन्डिस होण्याचे चान्सेस असतात म्हणजे त्याला म्हणजे आपण कावीळ म्हणू शकतो म्हणजे कावीळ होण्याचे चान्सेस असतात आणि ही कावीळ म्हणजे खूप भयंकर अशी कावीळ नसते त्याला खूप अशी ट्रीटमेंट पण करावी लागत नाही ती कावीळ ऑटोमॅटिकली जाते पण समजा गर्भधारणा किंवा प्रेग्नेंट जी बाई आहे आणि तिचा ब्लड ग्रुप जर निगेटिव्ह असेल आणि तिचं तिचा हजबंडचा ब्लड ग्रुप जर पॉझिटिव्ह असेल तर त्या बाईला अतिशय काळजी घ्यावी लागते प्रेग्नन्सीमध्ये कारण तिच्या डिलेवरीनंतर तिला तिच्या बाळाला सिव्हिअर जॉन्डिस होण्याचं म्हणजे ही रिस्क असते आणि अशा मुलांना होतोच सिव्हिअर जॉन्डीस होतं म्हणजे कावीळ अतिशय प्रमाणात होते आणि अशा मुलांना ब्लड ट्रान्सफ्युजन ब्लड एक्सचेंज करावं लागतं त्यांना फोटोथेरपी द्यावी लागते आणि अशा स्त्रीला किंवा त्या ग प्रेग्नेंट बाईला जिचं ब्लड ग्रुप निगेटिव्ह असतं तिला अँटीडीचं इंजेक्शन हे प्रेग्नन्सीमध्ये द्यावं लागतं आणि जर नाही दिलं तर पुढे जाऊन रिस्क वाढत जाते प्रेग्नन्सीनंतर किंवा डिलेवरीनंतर आणखी एक मैत्रिणीनं तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही लग्न जमवताना जसं ब्लड ग्रुप बघता त्या स त्याच्या आधी जर त्याबरोबरच तुम्ही जर हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरोसिस ही टेस्ट केली तर तुमच्या बाळाला काही त्रास तर होणार नाही ना थॅलेसिम्या आज, सारखे आजार तर होणार नाही ना ह्याची आपल्याला पूर्वकल्पना येऊन जाते आणि नातेवाईकांमध्ये लग्न करण्यापेक्षा तुम्ही दूरच्या नातेवाईकांमध्ये किंवा दूरच्या ह्याच्यामध्ये के लग्न केलं तर असे जेनेटिक त्रास वाढत नाहीत म्हणून मला एकच सल्ला द्यायचं आहे लग्न करायचं असेल तर दूरच्या नात्यांमध्ये करा आणि करायचं असेल नात्यामध्ये तर तुम्ही जेनेटिक टेस्ट करा तुमचं हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरोसिस टेस्ट करा आणि तुमचा ब्लड ग्रुप पण नक्की टेस्ट करा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा असेच छान छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर मी इथेच तुमची रजा घेते बाय बाय मस्त राहा स्वस्थ राहा आणि आनंदी राहा टेक केअर